सिंपल भाषेत हा ब्रेनला डिप्रेस करणारा एक सबस्टन्स आहे. इन जनरल 60 जास्त मेडिकल प्रॉब्लेमसाठी अल्कोहोल हे रिस्क फॅक्टर जबाबदार आहे. तो यानी तुम्हारे और मेरे जैसे लोग जो दारू पीते हैं उनके वजह से सबसे ज़्यादा हानि होती है. खूब यंग मुला मुली आर वाइन टेस्टिंग करता है, दे आर कंपेरिंग डिफरेंट वाइन चे ब्रँड्स आणि हे आता भारतात व्हायला लागलेलं आहे. 2014-15 डेटा आहे तो जितके काही रेप कॉन्व्हिक्ट्स होते त्यांच्यापैकी 70% दारू प्यायली होती. त्यामुळे दारूबंदी ही सक्सेसफुल नाही हे साफ खोटं आहे. ज्यांचं स्वतःचं काहीतरी इंटरेस्ट आहे दारू विकण्यामध्ये ते लोकच हे ट्यू ट्यू करतात. आणि दुसरं म्हणजे आपल्यासारखे सुशिक्षित लोक जे समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. एनिथिंग दॅट मेक्स अ पर्सन से दॅट यु नो माय लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग म्हणजे इट काइंड ऑफ मेक्स अस लेस ह्युमन. अल्कोहोल मेक्स अस लेस ह्युमन. तर आजारे म्हणजे एक तर नंबर वन आता जे लेटेस्ट क्लासिफिकेशन आहे आपलं सायकेट्रिक डिसऑर्डर्सचं, मला वाटते 4 अगोदर त्याचं लेटेस्ट मॅन्युअल निघालं DSM-5 नावाचं. त्याच्यामध्ये तर अल्कोहोल डिपेंडन्स असं तर वापरतच नाही, अल्कोहोल यूज डिसऑर्डर्स म्हणजे अब्यूज नाही, डिपेंडन्स नाही, अल्कोहोल यूज. त्याच्यामुळे अल्कोहोलच्या सेवनाचा डिसऑर्डर. सो आता त्याला याच्यावरून हे जाणून येतं की किती हे गंभीरतेने घ्यायला पाहिजे आपण की अल्कोहोल यूज इज अ डिसऑर्डर. मग त्याच्यामध्ये काही जणं म्हणतात ओकेजनलच घेतलेलं काय वाईट आहे किंवा कधीतरी घेतलेलं हे काही प्रॉब्लेम नाही आहे वगैरे. पण त्याच्यासाठी दुसरा एक पुरावा पुढे आलेला आहे, तो म्हणजे जो जगात सर्वात मोठा स्टडी आजकाल होतो दर वर्षाला, ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज. तर हे पूर्ण खूप साऱ्या देशांचा एकत्र करतात फाइंडिंग्स आणि त्याच्यामधून निष्कर्ष काढतात खूप चांगले मॅथमॅटिकल मॉडेल्स वापरून. त्याच्यामध्ये तर असं समोर आलेलं आहे की द सेफेस्ट लिमिट ऑफ ड्रिंकिंग अल्कोहोल इज 0. त्यामुळे हे जे खूप प्रचलित होत आलं आहे की थोडं अल्कोहोल घेतलेलं चांगलं असतं किंवा ते आपल्या हार्टसाठी चांगलं असतं, हे तर खोटं आहे. दुसरी गोष्ट, ज्या स्टडीजमध्ये हे प्रूव्ह झालं त्यांच्यामध्ये खूप कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होते. म्हणजे ॲक्च्युली ते दारूच्या अल्कोहोल लॉबीने बऱ्याच वेळेला फंड केलेले रिसर्च होते. आता हे सर्व जाऊ द्या. तिसरं जे आहे फ्रॉम अ मेंटल हेल्थ पर्स्पेक्टिव, अल्कोहोल इज अ क्रेनियल नर्वस सिस्टम डिप्रेसंट. म्हणजे सिंपल भाषेत हा ब्रेनला डिप्रेस करणारा एक सबस्टन्स आहे. सो जेव्हा तुम्ही अल्कोहोल घेता ॲक्च्युली इट इज अ डिप्रेसंट. काही लहान अमाऊंट्समध्ये तो ॲक्च्युली स्टिम्युलंट म्हणून ॲक्ट होतो पण नंतर डिप्रेसंट म्हणून ॲक्ट होतो. त्याच्यामुळे अल्कोहोलचं सेवन केल्याने हळूहळू डिप्रेशन, एन्झायटी हे सर्व मेंटल हेल्थ प्रॉब्लेम सुरू होता. आणि ह्यामध्ये मी बाकीचे जे इतर मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत लाईक कॅन्सर किंवा लिव्हरवर होणारे दुष्परिणाम, पोटात होणारे दुष्परिणाम हे तर मी काउंटच करत नाही कारण हे इन जनरल लोकांना माहीत असतात. पण इन जनरल 60 जास्त मेडिकल प्रॉब्लेमसाठी अल्कोहोल हे रिस्क फॅक्टर जबाबदार आहे. आणि अल्कोहोल घेतल्याने इतर ॲडिक्टिव्ह सबस्टन्सेसचं वापर करण्याचा प्रमाण वाढतं. सो जसं अल्कोहोल घेतलं तर तुमचं तंबाखू सिगरेटचं सेवन वाढू शकतं आणि इट लीड्स टू इम्पल्स कंट्रोल डिसऑर्डर्स. सो आपण जे म्हणतो ना उत्तेजनार्थक हातून काही ॲक्ट्स झाले, इम्पल्स कंट्रोल प्रॉब्लेम होणं, कंपल्सिव्ह प्रॉब्लेम होणं, ॲन्झायटी, डिप्रेशन हे सर्व अल्कोहोलमुळे होऊ शकतं. हे झालं तिसरी गोष्ट. आणि आता अजून एक रिसर्च समोर आलेला आहे की ज्यामध्ये इन जनरल असं लोक म्हणतात की अल्कोहोल जे कधी कधी पिणारे असतात किंवा जे खूप मॉडरेट सेवन करतात ह्याला काय गैर आहे. ते जे अगदी पार गडाबडा लोळत आहेत किंवा जे अगदी ॲडमिट झालेले आहेत ते प्रॉब्लेम केसेस आहे. पण व्हेरी इंटरेस्टिंग एव्हिडन्स हॅज कम अप दॅट
जे लोक असे फार ॲडमिट होण्याची ज्यांच्यावर पाळी आलेली आहे, दे पोज द लीस्ट अमाऊंट ऑफ हार्म टू अदर्स. अँड द लेटेस्ट रिसर्च दॅट हॅज कम अप हॅज शोन दॅट इट इज अ मॉडरेट ड्रिंकर्स हू कॉज हार्म टू अदर्स. तो याने तुम्हारे और मेरे जैसे लोग जो दारू पीते हैं उनके वजह से सबसे ज़्यादा हानि होती है, बिकॉज इट इज़ द मॉडरेट ड्रिंकर्स हु कॉज रोड ट्रैफिक एक्सीडेंट्स, इट इज़ द मॉडरेट ड्रिंकर्स हु कॉज इंटिमेट पार्टनर वायलेंस, म्हणजे घरातल्या बायांवर अत्याचार, किंवा बाहेर जे आपण सर्व रेप केसेस किंवा या सगळं ह्या प्रकारच्या केसेस ऐकतो. सो इट इज द मॉडरेट ड्रिंकर्स हु डू नॉट जस्ट पोज हार्म टू देमसेल्व्स बट ऑल्सो टू अदर्स. मिनिस्ट्री ऑफ इंडियाच्या एका वेबसाईटवरती हा डेटाच आहे की 2014 का 2015 डेटा आहे तो, त्याच्यामध्ये जितके काही रेप कॉन्व्हिक्ट्स होते त्यांच्यापैकी 70% रेप कॉन्व्हिक्ट्सने जेव्हा त्यांनी ते कृत्य केलं त्याच्या बारा तासापर्यंत दारू प्यायली होती. सो अगेन इवन ओकेजनल और मॉडरेट ड्रिंकर्स, अरे हम तो पी सकते हैं, हमारा तो कंट्रोल में है, इट्स फॉल्स. दोज आर द मेन प्रॉब्लेम क्रिएटर्स, सोशल प्रॉब्लेम क्रिएटर्स. जे खूप सिव्हिअरली डिपेंडेंट आहे त्यांचं स्वतःवर तर प्रॉब्लेम आहेच, त्यांच्या इमिडिएट फॅमिलीला आहेच. सो बट ह्यातून काय दिसतं की अल्कोहोल यूजच्या सर्व स्पेक्ट्रममध्ये प्रॉब्लेम आहेत. तर मला वाटतं एक महत्त्वाचा मुद्दा जो इवन मी पेशंट्सशी बोलताना वापरते, कारण खूपदा त्यांना माहीत नसतं, एक आहे सेक्शुअल हेल्थ इज अ व्हेरी निग्लेक्टेड टॉपिक आणि इट्स अ व्हेरी फनी थिंग. सो अल्कोहोल कन्झम्पशन कॅन इन्क्रीज द सेक्स डिझायर, द डिझायर टू हॅव सेक्स ऑर इंटरकोर्स, बट ॲक्च्युली ते करण्याची जी आपण ज्याला म्हणतो की जे काही फिजिओलॉजी लागते. सो अल्कोहोल आणि टोबॅको बोथ आर नोन टू कॉज सेक्शुअल डिसफंक्शन, त्यामुळे मेंटल ड्राईव्ह तर वाढते पण ॲक्च्युली एबिलिटी कमी होते. सो हा एक खूप मी असं म्हणेल इट्स अ व्हेरी सेंट्रल पार्ट ऑफ अ मॅन्स लाईफ. वाय शूड आय से मॅन्स, इट्स सेंट्रल पार्ट ऑफ एव्हरीबडीज लाईफ. सो ह्याच्यावर एक खूप मोठा परिणाम होतो, जे की खूप जास्त याबद्दल यावरती फोकस नाही केला जात, पण मला वाटतं हे खूप एक महत्त्वाचा एरिया आहे. सो दॅट इज वन थिंग. सेकंड व्हॉट हॅपन्स इज की असे काही न्यूरो सर्किट्स अफेक्ट होतात अल्कोहोलमध्ये की ज्याच्यानी कोपिंग स्टाईल जी असतात आपली, की तुझ्या किंवा माझ्या आयुष्यात काही प्रसंग, वाईट प्रसंग आला तर त्याला सामोरं जायची जी आपली मेंटल कुवत आहे त्याला आम्ही म्हणतो कोपिंग स्टाईल आणि कोपिंग एबिलिटी. सो अल्कोहोल ॲडवर्सली इम्पॅक्ट्स दॅट, त्यामुळे अनहेल्दी कोपिंग स्टाईल्स डेव्हलप होतात आणि ते वर्सनच होत जातं. त्याच्यामुळे विशियस सायकल कसं होतं एखाद्या दारू पिणाऱ्याच्या आयुष्यात, दारू पिल्यामुळे कोपिंग एबिलिटी कमी होते, म्हणून जो काही एखादा स्ट्रेसर आला किंवा एक एखादा ॲडव्हर्स लाईफ इव्हेंट आला तर त्याला तू किंवा एखादा दारू पिणारा जसे सामोरे जाल ते वेगवेगळं असेल, तू जास्त कन्स्ट्रक्टिव्हली ते सॉल्व्ह करशील, त्याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करशील. दारू पिणाऱ्या व्यक्तीचं कोपिंग स्टाईल बिघडल्यामुळे कदाचित तो अजून कर्जात बुडेल, अजून त्याच्यात खूप वेगवेगळे काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होतील, दॅट विल अगेन ॲडवर्सली इम्पॅक्ट अँड इन्क्रीज हिज डिझायर टू कन्झ्युम अल्कोहोल. अजून अल्कोहोल घेतलं की अजून कोपिंग स्टाईल अफेक्ट झाली. सो हे तर ना त्यांनी खूप ज्याला आम्ही म्हणतो फंक्शनल MRI स्कॅन्स केले दारू पिणाऱ्या लोकांमध्ये आणि त्यांना असं जाणवलं की ओव्हर टाईम त्यांची कोपिंग स्टाईल इतकी एफेक्ट होते की हळूहळू मायनर एखादा इव्हेंट ज्याच्यानी तुला आणि मला फार स्ट्रेस होणार नाही अशा गोष्टींनीही त्यांना स्ट्रेस व्हायला लागतो. आणि म्हणून असं म्हणू आपण की त्यांची सोशल लाईफ, त्यांची रिलेशनशिप्स खूपच कचरा होऊन जातात. सो दॅट इज अनदर इम्पॉर्टंट एरिया की हे तर आपलं मानवी जीवनाचं खूप महत्त्वाचं एक पाया आहे की आपण गोष्टींना कसे सामोरे जातो तर त्यालाच ते खच्ची करत जातं. अगेन म्हणून मग असं एखादं गोष्ट घडत गेली अशा की मग दुसरे आजार सुरू होतात, लाईक
डिप्रेसिव्ह डिसऑर्डर्स, काही काही लोकांमध्ये सायकोटिक डिसऑर्डर्स जे जास्त सिव्हिअर सायकॅट्रिक डिसऑर्डर्समध्ये मोडतात हे सुरू होतात. त्यामुळे ते विशियस सर्कल होत जातं ते. सो दॅट इज नॉट ट्रू ॲट ऑल. याचं कारण तेव्हा जरी वाटलं असं की मी कंट्रोलमध्ये पिऊ शकतो, तरीही असं आम्ही म्हणजे असं डेटाच सांगतं की जे 100 लोक दारूचा घोट सेवन करतात त्याच्यापैकी 20 जणं हे डिपेंडंट बनतील कधी ना कधी आयुष्यात. आता ते डिपेंडंट आज बनतील, उद्या बनतील, 10 वर्षांनी बनतील, वी डोंट नो. अनदर इंटरेस्टिंग फॅक्ट इज दॅट सायन्स हॅज अनेबल टू शो अस की ते 100 पैकी 20 कोणचे डिपेंडंट बनतील ह्याचं उत्तरच नाही आहे. सो तो डॉक्टर बनेल का इंजिनियर बनेल का भिकारी बनेल हे सांगता नाही. आणि इलाइट सोसायटीला हे असं एक हे असतं की यु नो मैं उनमें से नहीं रहूंगा. दॅट इज कम्प्लिटली फॉल्स. म्हणजे दॅट इज फूलिंग युअर सेल्फ बिकॉज सायन्स सेज दॅट देर इज नो सच थिंग दॅट बाय विच वी कॅन से की दीज 20 और दीज 40 हॅव हायर प्रॉबॅबिलिटी ऑफ गेटिंग डिपेंडंट. आत्तापर्यंत जे माहीत आहे आपल्याला ते एवढंच आहे की जर फॅमिली मेंबर्समध्ये कोणी डिपेंडंट असेल तर तुमचा डिपेंडंट होण्याचा चान्स वाढतो, बट अदर दॅन दॅट देर इज नथिंग मच. त्यामुळे हे जे आहे मी मॉडरेशनमध्ये पिऊ शकतो हे खोटं आहे. दुसरी गोष्ट हे मी पेशंट्सच बघते खूपदा. आता मी OPD-मध्ये बऱ्याचदा हे पेशंट बघते की असे बरेच इन्स्टन्सेस असतात, बरेच इव्हेंट्स होतात की ज्यामध्ये ते मॉडरेशनमध्ये पिऊ शकता, पण कधीतरी एखादा असा ट्रिगर येतो किंवा असं काहीतरी घडतं की त्यांना मॉडरेट नाही करतायत त्यांचं ड्रिंकिंग, आणि देन तो एक बिंज एपिसोड दॅट इज ते स्लिपरी फॉल आहे तो, की ते तुमचं ते कधी मॉडरेट करणं ते निघून जाईल हे सांगता येत नाही. सो इट इज अ स्लिपरी स्लोप. त्यामुळे त्याला फार नाही आहे तथ्य म्हणायला. आणि मी मॉडरेट करून पिऊ शकतो किंवा मी 2 पेगवरही थांबू शकतो ह्यामध्ये दुसरा जम्पशन काय, ह्याचा अर्थ तुम्हाला ते लागतं आहे रोज किंवा जे काही ते रेग्युलरली लागतं आहे, ऑर अदर यू कॅनॉट डू विदाउट इट, विच इज अनदर साईन की यू आर गेटिंग डिपेंडंट. मी तर ह्याच्यामध्ये 1-2 असे माझ्या OPD-तलेच किस्से सांगेल आणि बाया म्हणजे ते त्याच्यावर नंतर येईल मी. पण आता एक कपलचं काउन्सिलिंग करत होते मी ज्यामध्ये नवरा अतिशय दारू प्यायचा, तर ती बाई तर एका काउन्सिलिंगमध्ये ढसाढसा रडली होती. ॲक्च्युली ती असं म्हटली की मला ना ह्यांनी आता हात लावलेला आवडत नाही, दारू पिऊनच सेक्स करतात माझ्याबरोबर. आणि इतकं ते तिने असं तिच्या बोलण्यामध्ये इतकं असं घृणा होती, तिरस्कार होता, आणि शी ॲक्च्युली फेल्ट की यार मी कुठून ह्यात फसले. तर आणि दॅट पर्सन केप डिनाईंग की नाही असं एखाद वेळीसच झालं असेल वगैरे, तर ती अशी नंतर हेल्पलेस होऊन रडत होती. तर एक म्हणजे फार त्यांचं पर्सनल म्हणजे लाईफ असं खूपच ती इन हर वर्ड्स की ज्या प्रकारचं आपल्याला एक रिलेशनशिप किंवा अशा प्रकारचं देवाणघेवाण इमोशनल आपल्या लाईफ पार्टनरकडून हवं असते ती तर काही मिळत नाहीच, उलट त्यांची 12 भानगडी सांभाळत बसावी लागतात. आणि त्यांना लिटरली बायांना ट्रॅप्ड वाटतं त्याच्यात की आता तर पोरं बाळं पण झाली, आता मी जाऊ तर जाऊ कुठे. तर हे मला एक खूप वाईट वाटलं. दुसरे असे खूप कितीही मी सांगू शकते, पण काही काही बाया म्हणतात की ताई इतकं दारू पितो की घरातला तांदूळ विकतो. आणि मला मग मला मुलांना शिकवायचं आहे, हा जर घरातले तांदूळ विकायला लागला तर मग मी काय करणार आहे. तर खूप वाईट, म्हणजे इतकं मी वाईट किस्से ऐकलेले आहेत बायांचे आणि इतक्या त्या असं बोलतात खूपदा. तर म्हणजे हे तर किती जणांकडून ऐकलं आहे की असं वाटतं जीव देऊन द्यावा, अशा आयुष्यापेक्षा जीव देऊन द्यावा. तर एखाद्या गोष्टीमुळे जर त्या व्यक्तीला असं बोलायची वेळ येत असेल तर हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे. सो आय थिंक एनिथिंग दॅट मेक्स अ पर्सन से दॅट यू नो माय लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग, वी नीड टू सिरियसली थिंक अबाउट सच अ थिंग.
सो ह्यावर मला एक असं म्हणायचं आहे की समाजाचं हिपोक्रसी या बाबतीत, ठीक आहे, की हे जणू काही पापी लोक आहे, दारू पिणारे, आणि यांनी कसं बिलकुल ठीकच होऊन जायला पाहिजे. जर बाकी आपण पाहिले प्रॉब्लेम्स लाईक डायबिटीज पाहिलं, हां, बी पी पाहिलं, की ठीक आहे की अशा असे प्रकारचे आजार पाहिले, ते सोडा, आजार बिजार सोडा, जर न्यू इयरचा प्रण केला की वॉकला जायचं आहे किंवा वेट कमी करायचं आहे, ते तुम्हाला किती करता येतं, हां, मग ते जर तुम्ही आठवड्यातून 3 किंवा 4 दिवस करू शकला तर तुम्ही म्हणाल का की दिस इज अ फेलियर, तर नाही, यू से की हो मी 2-3 पावलं पुढे गेलो. सेम बी पी किंवा डायबिटीजमध्ये असं म्हणता का की मी डायबिटीजमुक्त झालो, मी बी पी मुक्त झालो, मी कॅन्सरमुक्त झालो, नाही, ट्रीटमेंट चालू आहे, मी कंट्रोलमध्ये आहे माझं, असं म्हणतो आपण. त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की अल्कोहोलच्याच प्रती इतकं असं स्ट्रिक्ट भूमिका का की जणू काही ह्या लोकांना आम्ही जज करू की हो ह्यांनी ट्रीटमेंट घेतली ना आता ह्यांनी सोडायलाच पाहिजे. तर नंबर 1 हा नेचरच असा आहे ह्या डिसीजचं, याला म्हणता या अल्कोहोल यूज डिसऑर्डरला इज अ क्रॉनिक रिलॅप्सिंग कंडिशन, हे डेफिनेशनमध्येच आहे. क्रॉनिक म्हणजे खूप वेळ चालणारी, रिलॅप्सिंग म्हणजे पुन्हा पुन्हा उद्भवणारी, जसं ॲस्थमा दम्याचा आजार आहे, पुन्हा पुन्हा उद्भवतो, दम्यालाही म्हणता इट्स इज अ रिलॅप्सिंग कंडिशन. सो ज्या त्या सायंटिफिक जर नॉलेज पुढे गेलेलं आहे तर आपण आहे ना अल्कोहोलकडे त्या जुन्या पर्स्पेक्टिवनी बघण्यात काही अर्थ नाही आहे, तो असा अतिशय प्युरिटन असा दृष्टिकोन आहे जो चुकीचा आहे. त्यामुळे नंबर 1 तो प्रॉब्लेमच असा आहे की ज्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा ते उद्भवतं. नंबर 2 दॅट इवन विथ व्हेरी गुड ट्रीटमेंट मेथड्स रिलॅप्स रेट 1 वर्षाचा 70% अल्कोहोलमध्ये, 70% विच इज ह्यूज, आणि आय एम टॉकिंग अबाउट असं ग्लोबल फिगर्स. तर खूप चांगलं तुम्ही सगळी काही ट्रीटमेंट करूनसुद्धा तो व्यक्ती मोटिवेटेड असूनसुद्धा काय गॅरंटी आहे तर 70% रिलॅप्स रेट होतो ॲट द एंड ऑफ 1 इयर. असं असताना जर म्हणून आमच्याही OPD मध्ये किंवा आमच्याही कम्युनिटी ट्रीटमेंट सेंटर्समध्ये आम्ही काउन्सिलर्सला सांगतो, जर एखादी व्यक्ती रोज दारू पित असेल, ट्रीटमेंट घेऊन समजा ते आधेमध्ये प्यायला लागली, इट्स नॉट अ फेलियर. तुम्ही त्यांना सोबर नाही, स्लिप झाला, सोबर आणि स्लिप हे शब्द चुकीचे आहेत. तो पेशंट कितीतरी पावलं पुढे गेलेला आहे. बिहेवियरल चेंज करणं अवघड आहेच, त्यात ही तर मेंटल स्लेवरी आहे, बिकॉज अल्कोहोल इज लाईक अ मेंटल स्लेवरी, केमिकल स्लेवरी. त्याच्यामुळे इफ द पर्सन इज ट्राईंग, सो यू शुड नॉट लुक इट इन अ बायनरी आउटकम 0-1, असं कंटिन्युअस स्पेक्ट्रम आहे तो. म्हणून जी कंडिशनच रिलॅप्सिंग आहे, ज्याचे रिलॅप्स रेट्सच एवढे हाय आहेत, तर त्याच्यामध्ये 1-2 पावलं पुढे जाणं इज ऑल्सो सक्सेस, आणि ते तसंच बघायला पाहिजे. असं म्हणतात की दारूचा प्रॉब्लेम कमी करण्यासाठी वेगवेगळे मेथड्स राहू शकतात. एक जसं आहे की उपचार, डेफिनेटली की जो कोणी डिपेंडंट आहे, जो कोणी अल्कोहोल घेतो त्याचा उपचार करा. दुसरं आहे जनजागृती. तिसरं आहे विविध लॉ मेजर्स, फॉर एक्झाम्पल ड्रंक ड्रायव्हिंग कोणी करत असेल तर त्यांना फाईन करणे, किंवा काही एका वयाच्या वरचे मुली दारू पित असतील त्यांना फाईन करणे, तर दीज आर ऑल पॉलिसी इम्प्लिमेंटेशन. आणि एक आहे लॉज की प्रोहिबिशन लॉज, तर असे विविध प्रकारचे आपण म्हणून डोमेन्स आहेत या प्रॉब्लेमकडे बघण्याचे. सर्वांचीच गरज आहे, पण असं दिसून येतं की एनिथिंग अदर दॅन लॉ अँड पॉलिसी इज नॉट ॲज इफेक्टिव्ह ॲज दे आर इन इट सेल्फ. सो गरज आहे का व्यसन उपचाराची? नक्कीच आहे, कारण एवढं सगळं करूनही असे लोक असणारच आहे की जे डिपेंडंट आहे, तर आपण तर बांधलेलोच आहोत की नाही अशा लोकांचं तर उपचार करायलाच पाहिजे. पण जर हाफ लो सुरूच राहिला तर मग लोक अपुरे पडणार आहे त्या अशा लोकांचा उपचार करण्यासाठी, नंबर 1. नंबर 2, एखादी व्यक्ती जेव्हा सिरहॉसिस म्हणजे पार त्या लिव्हरचा एक कंडिशन असते
दारू पिऊन पिऊन झाल्यामुळे, किंवा समजा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट झाला आणि न्यूरोसर्जरी लागली, तर पब्लिक हेल्थचा जो पैसा लागेल अशा एखाद्या एका सिरोसिसच्या पेशंटला ट्रीट करायला किंवा एक न्यूरोसर्जरीचा पेशंट ट्रीट करायला, तो डिस्प्रोपोर्शनेटली जास्त पैसा लागेल. त्यामुळे समाजाचा खूप पैसा त्याच्यात जाईल. सो व्हॉट इज अ मोस्ट कॉस्ट इफेक्टिव्ह मेजर इज की तुम्ही प्रोहिबिशनचे चांगले लॉज आणा, विच विल त्याच्यानी कल्चरल नॉर्म बदलेल. सो फक्त तो एक फायदा नसतो की तेव्हा तात्पुरती दारू बंद होते. कल्चरचा नॉ जो आपल्या समाजातला नॉर्म आहे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा, तो बदलतो. जसं आता सिगरेट पब्लिक प्लेसेसमध्ये बँड आहे, हे आपल्याच लाईफटाईममध्ये झालेला रूल आहे. आधी लहानपणी मला आठवतं पब्लिकली स्मोक करायचे, आता पब्लिकली ते बॅन झाल्यामुळे तू बघ आता एवढे फार स्मोकर दिसत नाही आपल्याला, कारण समाजाचा नॉर्म बदलला. त्यामुळे प्रोहिबिशनच्या लॉजमुळे हा नॉर्म चेंज होता. त्याच्यानंतर ज्याला आम्ही म्हणतो एज ऑफ ऑनसेट ऑफ ड्रिंकिंग, की कोणत्या वयाला तुम्ही दारू प्यायला सुरुवात करता, हे प्रोहिबिशनचे लॉज वगैरे केल्यामुळे ते एज वाढतं. त्यामुळे तेवढं जे जवान लोक आहेत त्यांना प्रोटेक्शन मिळतं. आणि तिसरं आहे की फ्रीली अवेलेबल मिळणारी दारू बंद झाली की त्याच्याने आपोआप जे लोक सिव्हिअरली डिपेंडंट झाले असते तेही कमी होतं. त्यामुळे प्रोहिबिशन करणं इज ॲक्च्युली अ व्हेरी इफेक्टिव्ह वे ऑफ कंट्रोलिंग धिस अल्कोहोल प्रॉब्लेम. न्यूझीलंडमध्ये एक खूप चांगला रिसर्चर आहेत आणि त्यांनी ह्याच्यावरच अभ्यास केलेला आहे की जिथे दारूबंदी आहे वर्सेस जिथे दारूबंदी नाही, तिथे काय नेमका फरक होतो. आणि लोक इथपर्यंतच थांबतात की अवैध दारू वाढली आणि अवैध दारू वाढली, अवैध दारू कितीतरी पटीने वाढली. त्या बाई पुढे त्यांचं नाव आहे डॉक्टर सॅली कॅसवेल, खूप सुंदर पेपर आहे त्यांचे. तर त्यांनी एक स्टेप पुढे जाऊन त्या काय बोलल्या, आपल्याला मेन मुद्दा काय आहे की ज्याला मी ह्याच्यामध्ये सायकॅट्रीमध्ये म्हणतो हार्मफुल आणि हजार्डस ड्रिंकिंग, म्हणजे तुम्ही असं दारूचं सेवन ज्याच्यामध्ये एकतर स्वतःला किंवा इतरांना धोका होतो अशा प्रकारच्या दारूच्या सेवनाला म्हणतात हजार्डस आणि हार्मफुल ड्रिंकिंग. फॉर एक्झाम्पल दारू पिऊन गाडी चालवणे, मग किती अमाऊंट असेल, अगदी कमी असेल तरी दारू पिऊन तुम्ही गाडी चालवली. तर त्यांनी हे ठरवलं की आपण जिथे दारूबंदी आहे वर्सेस जिथे दारूबंदी नाही, तिकडे असे जे आहेत प्रसंग हजार्डस आणि हार्मफुल ड्रिंकिंगचे, ते कसे आहे, त्यांचं प्रमाण कसं आहे. सो असं दिसून आलं की जिथे दारूबंदी आहे तिथे हजार्डस आणि हार्मफुल ड्रिंकिंग हे खूप कमी झालं ॲज कम्पेअर टू जिथे दारूबंदी नव्हती. सो त्यांचं म्हणणं आहे की हे दिस इज क्लिअर कट एव्हिडन्स की दारूबंदी इज यूजफुल आणि सक्सेसफुल, नंबर एक. नंबर दोन, अवैध दारू आपण तेव्हाच म्हणू ना जेव्हा दारू पिणे हा गुन्हा राहील. त्यामुळे ज्या भागामध्ये दारू पिणे हा गुन्हा नाही तिथे अवैध दारू नसणारच. त्यामुळे आता काय होणार की दारू बंदी असलेल्या ठिकाणी कोणचीही मिळालेली दारू ही अवैध दारू होणार, जी वाढणारच. त्यामुळे ती अशी दिसायला दिसतं की अरे अवैध दारू वाढली, पण ते इन द फर्स्ट प्लेस का झालं, कारण की तिथे दारूबंदी लागू झाली. त्याच्या पुढे जाऊन की जे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की असे प्रकारचे पिण्याचे प्रसंग कमी होतात का, तर ते खूपच झाले कमी. त्यामुळे दारूबंदी ही सक्सेसफुल नाही हे साफ खोटं आहे. हे म्हणजे मला असं वाटतं की एकतर नंबर वन ज्यांचं स्वतःचं काहीतरी इंटरेस्ट आहे दारू विकण्यामध्ये ते लोकच हे ट्यू ट्यू करतात, आणि दुसरं म्हणजे आपल्यासारखे सुशिक्षित लोक जे समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही, मग आपलं दारूबंदी अयशस्वी. अगदी खोटं आहे. मिनिमम लीगल एज ऑफ ड्रिंकिंग MLAD याचं समाजात यासाठीच उपयोग आहे की तो जो एज आहे त्याच्या ते हे ठरावं, डेटरन ठरावं युवकांना दारू पिण्यापासून. तर सगळीकडे जगभरात एकदम हे आहे की कुठे 18 असेल कुठे 21 असेल, पण हे ठेवण्याचं पूर्ण
प्रिमायसच हा आहे की हा मेसेज जावा की युवकांनी हे दारू नाही प्यावं, नंबर वन. दुसरी गोष्ट ॲक्च्युली जे मला वाटते या दोन्ही गोष्टींना लिंक केलं जात आहे की दारूबंदीमध्ये युवकांचं दारू पिणं वाढलं, हे ना आपण ज्याला म्हणतो कन्फाउंडिंग आहे. याचं कारण इतक्यात आता आम्ही ना बरंच दारूबंदी संबंधित आणि दारूशी रिलेटेड बरंच रिसर्चचं वगैरे प्रेझेंटेशन पेपर वगैरे वाचत असतो. आता असं होत चाललं आहे की वेस्टर्न मार्केट सॅच्युरेट व्हायला लागलेत अमेरिकन आणि युरोपियन. अमेरिकेत तर 1980s नंतर दारू पर कॅपिटा दारू पिण्याचं प्रमाण कमी व्हायला लागलं आहे. सो तिथे ॲक्च्युली फॉल होतो आहे. आता व्हॉट इज हॅपनिंग इज की द अल्कोहोल लॉबी नीड्स टू फाईंड मार्केट्स एल्सवेअर. तिसरी गोष्ट अशी आहे की एक तुम्ही जर गुगल सर्च कराल बियर गर्ल्स नावाचं फ्रेज, तर आफ्रिकेमध्ये, आणि हे इतकं अनइथिकल आहे ह्यावर कोणी आत्तापर्यंत आवाज काने उठवला आहे हेच मला कळत नाही आहे. दिस इज इनह्युमन की अशा कम्युनिटीज आणि असे देश जे दारूला बळी पडू शकतात तिथे तुम्ही पार त्यांच्या गळी उतरवताय. तर बियर गर्ल्स नावाची कॉन्सेप्ट आहे ज्यामध्ये थुटके थाटके कपडे घालून मुलींना, यु नो, फेअर गर्ल्स आर विथ बियर चे ग्लासेस वगैरे यांचं इतकं प्रमोशन केलं जात आहे आणि त्याच्यामध्ये आफ्रिकन कंट्रीजमध्ये ॲक्च्युली दारू पिण्याचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. हे आता भारतात व्हायला लागलेलं आहे. तुम्ही जर इंस्टाग्राम जर उघडाल तर अशा खूप यंग मुलं मुली आर वाईन टेस्टिंग करत आहे. दे आर कम्पेरिंग डिफरंट वाईनचे ब्रँड्स आणि टाईप ऑफ ड्रिंक्स असं दिसतं. सो दिस इज अ अल्कोहोल लॉबीने सुरू केलेली पब्लिसिटी आहे आणि ह्याच्यामुळे ॲक्च्युली युवकांमधलं प्रमाण वाढताना दिसतं आहे. दिस इज नथिंग टू डू विथ प्रोहिबिशन. या बाबतीत आपण आहे ना ॲल्कोहोल कंपन्यांना रिस्पॉन्सिबल धरायला पाहिजे आणि दिस इज अनएथिकल, हायली अनएथिकल. तर मला नाही वाटत ते अल्कोहोल प्रोहिबिशन इज लिंक्ड विथ इन्क्रीज इन द अमाऊंट ऑफ ड्रिंकिंग इन यंग पीपल. जे बाकी फार इतर क्रिएटिव्ह परसूट्स आहेत आयुष्यातले, मग कला असू देत, चांगलं पिक्चर बघणं असू देत, खेळ असू देत, एकमेकांशी गप्पा गोष्टी असू देत, ह्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज कमी होतात. आणि हे मी आमच्या गाव पातळीच्या शिबिरांमध्ये खूपदा बघते की सिम्पल एक गोष्ट खूप आमचे कार्यकर्ते सांगतात, ताई सभेमध्ये, ग्रामपंचायतमध्ये किंवा बाकी गावसभांमध्ये दारू पिलेला माणूस बसला की पूर्ण सभा उधळून लावतो. मला असं वाटतं की हे गमतीत खूपदा ते कार्यकर्ते बोलतात किंवा इरिटेट होऊन बोलतात, पण त्या गोष्टीमुळे काही महत्त्वाचे निर्णय पास होत नाही, कन्स्ट्रक्टिव्ह चर्चा होत नाही. हे किती डेट्रमेंटल आहे आपल्या इकॉनॉमिक प्रोडक्टिव्हिटीला. हे ह्याच्याने ॲक्च्युली मागे चाललो आहे आपण. तर सभाच घेता येत नाही, उधळूनच लावतात. हे अगदी म्हणजे छोट्या छोट्या युनिटपासून असं तुम्ही एक्झाम्पल्स घेतले तर सगळीकडे दिसायला मिळतं. त्यामुळे आपला इकॉनॉमिक लॉस होतो, डेव्हलपमेंट नाही होत. तिसरं गोष्ट जे बाकी इतर एक आपण म्हणजे उन्नत व्यक्तिमत्वाचं काय एक लक्षण मानलं जातं की बुवा आता जो बाकी आपले जे काही आपल्या जबाबदाऱ्या असतील हे सोडून इतर ज्या ज्याच्यानी आनंद मिळतो किंवा आनंद वाढतो, समाजाशी अजून जास्त देवाणघेवाण वाढते अशा गोष्टी आपण करतो, बरोबर, त्या होत नाही. त्याच्यानंतर जे यंग जनरेशन आहे त्या व्यक्तीचं जे काही मुलं बाळं असतील त्यांना काही चांगले व्हॅल्यूज पास होत नाही. त्यामुळे मी असं बघते की अगदी छोट्यापासून मोठ्या युनिटपर्यंत खूप असा लॉस होतो, इकॉनॉमिक लॉस, सोशल लॉस, स्वतःचा क्रिएटिव्ह लॉस. एक तर नंबर वन सर्वांनी समर्थन करायला पाहिजे दारूबंदीचं. दुसरी गोष्ट जी जास्ती महत्त्वाची आहे, मला असं वाटतं की खूपसे लोक आहे, खूप पब्लिक असं आहे आता महाराष्ट्रातलं जे फेन्सवर बसून आहे, ज्याला आपण म्हणतो सिटिंग ऑन द फ्रिंजेस, ना इधर के ना उधर के, हम बॉस स्टँड नाही लेगे, जे चालू आहे ते चालू द्या ना, इथे दोन तीन ठिकाणी काहीतरी चालू आहे. त्याचं कारणं वेगवेगळी असू शकतं. एक तर त्यांना काहीतरी पडलेलीच नाही आहे,
किंवा ते स्वतः दारू पिणारे असतील आणि त्यांना असं वाटत असेल नाही नाही हा इंडिव्हिज्युअल फ्रीडमचा प्रश्न आहे वगैरे. तर मला असं वाटतं की दिस इज नॉट द टाईम टू सिट ऑन द फेन्स. वी नीड टू ॲक्टिवली गेट इन टू दिस, कारण तुमचं माझं मत इज गोईंग टू काउंट अ लॉट. आणि एखादा पुणे मुंबई नाशिक शहरामध्ये दारू पिणाऱ्या व्यक्तीला जितकं झेलावं नाही लागणार तितकं एखाद्या गडचिरोलीमधल्या आदिवासी माणसाला दारूचा प्रॉब्लेम झाला तर जास्त त्याचं आयुष्य बिघडणार आहे. त्याच्यामुळे एक ह्युमॅनिटीच्या नात्याने, त्याच्यानंतर आपण काहीतरी ह्या राज्याचे देशाचे लागलेलो आहे त्या नात्याने, तिसरं म्हणजे अरे यार सायंटिफिकली हा प्रॉब्लेम काय आहे हे समजून घेणं माझं कर्तव्य आहे इन्स्टेड ऑफ जस्ट फॉर्मिंग ओपिनियन्स. आणि चौथं म्हणजे की वी नीड टू टेक अ स्टँड. त्याच्यामुळे स्टँड घ्या, तो प्रॉब्लेम सायंटिफिकली समजून घ्या आणि नाही तिथे इंडिव्हिज्युअल फ्रीडम घसेडून नका आणू. कारण ह्यामध्ये अल्कोहोल पिण्यामध्ये इंडिव्हिज्युअल फ्रीडम लागू नाही पडत, बिकॉज इट इज अ स्लेवरी. कन्झ्युमिंग अल्कोहोल इज अ स्लेवरी. इट इज अ सायको ॲक्टिव्ह सबस्टन्स, ॲडिक्टिव्ह सबस्टन्स आहे. त्याच्यामुळे मी पितो हे माझ्या फ्रीडमवर गदा आहे हे स्टँडच चुकीचं आहे. त्यामुळे ते सायंटिफिकली समजून घ्या तुम्ही. आणि आपण काहीतरी बांधलेलं लागतो या लढ्यामध्ये आणि माझं मत हे कोणाचं तरी आयुष्याचं सुंदर होईल की नाही हे घडण्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणार आहे. सो टेक अ स्टँड अँड जॉईन इन दिस फाईट दॅट येस आम्हाला दारूबंदी हवी.